नमस्कार। भगवद्गीतेच्या विवेचनाच्या या सातव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझं नाव शिरीष लिमये। आपण आज कुरुक्षेत्राचं रणांगण याविषयी जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तीन प्रार्थना म्हणून मग आपण सुरुवात करूया। ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामामी तव दास दास मणवी माते कशाचे भय। रामा जाईन जास्थळी सुखघना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुज विणा नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ काम पुरवी तू तात मी बालक। वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं। बोला लक्ष्मीनारायण भगवान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। तर या सातव्या भागामध्ये आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणाची जास्त माहिती मिळवणार आहोत। अंबालयाच्या दक्षिणेला आणि दिल्लीच्या उत्तरेला हे कुरुक्षेत्र आहे। आता तिथे गीता मंदिर स्थापन झालेलं आहे आणि असं म्हटलं जातं की त्या गीता मंदिराच्या जागेवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तिथे आता हे ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे। आपण भगवद्गीतेची सुरुवात पाहतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। हे धर्मक्षेत्र आहे। वास्तविक रणांगणाला धर्मक्षेत्र का बरं म्हटलं जातं? रणांगणामध्ये तर खूप हिंसाचार घडतो, हिंसा घडते आणि अनेक लोकांची म्हणजे अनेक लोक धारातीर्थी पडतात, मग त्याला धर्मक्षेत्र कसं काय म्हटलं? आणि कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणण्याचं कारण काय? आपण पाहिलं कुरुक्षेत्र हे अंबालाच्या दक्षिणेला आणि दिल्लीच्या उत्तरेला आहे कुरुक्षेत्र, पण त्याला धर्मक्षेत्र का म्हटलं? तर धर्मक्षेत्र असं म्हटलं कारण धर्माच्या रक्षणासाठी युद्ध झालं म्हणून। पांडवांना राज्य दिलं गेलं नाही आणि त्यांनी वनवास करून आल्यानंतर सुद्धा त्यांना राज्य मिळालं नाही। निम्म राज्य द्यायचं ठरलं होतं, परंतु ते काय सुईच्या टोकावर मावेल एवढंसुद्धा राज्य देणार नाही असं दुर्योधन म्हणाला आणि या युद्धाला सुरुवात झाली होती। आणि म्हणून या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असंही म्हटलेलं आहे। क्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र असं मानलं जातं। मग या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जर एखाद्या सैनिकाला मरण आलं तर त्याचा उद्धार होतो असं मानलं जातं, कारण या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी याला संमत पंचक असं म्हटलं जातं। या कुरुक्षेत्राला इथे अग्नी इंद्र आणि ब्रह्म यांनी तीव्र आणि घोर तपश्चर्या केलेली जागा ही आहे कुरुक्षेत्र ही। इथे कुरुराजानं तप केलं होतं। केवळ अग्नी इंद्र आणि ब्रह्म यांनीच नव्हे तर कुरु या राजानंसुद्धा खूप घनघोर असं तप त्यांनी केलेलं होतं, खूप कठोर तप केलेलं होतं आणि म्हणून या प्रदेशाला कुरुक्षेत्र असं म्हटलं जातं। इथे ज्याला मरण येतं त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि म्हणून या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे। म्हणून सुरुवातीला भगवद्गीतेच्या शब्द येतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलं ते आपण या ठिकाणी पाहिलं। तेव्हा गीतेची सुरुवात जी आहे ती धर्म यातल्या धर या शब्दामुळे होते। आणि गीतेचा शेवट जर तुम्ही पाहिला तर गीतेचा शेवट हा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र सीर्विजयो भूतीर् ध्रुवा नीतिर्मतीर् मम मनी सगळ्यात शेवट होतो। म्हणून यावरून काय आढळतं? धनी सुरुवात होते आणि मनी शेवट होतो। धर या शब्दानं सुरुवात होते आणि मन ही शेवट होतो। याचा अर्थ गीता म्हणजे गीतेत ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या धर्म आहे, कारण गीतेची सुरुवात धरनी होते आणि शेवट मन ही होतो। धर्म म्हणजे भगवद्गीतेत समाविष्ट केलेले सगळे विचार म्हणजे धर्म
असा एकाने अर्थ सुंदर शब्दामध्ये सांगितलेला होता. आणि धर्माने वागणं म्हणजे काय? धर्माने वागणं म्हणजे भगवद्गीतेत सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे वागणं म्हणजे धर्माने वागणं. म्हणून धर्माचं पालन करणं, गीतेच्या सिद्धांताचं पालन करणं, आणि गीतेच्या सिद्धांताचं पालन करण्यासाठी म्हणून हे युद्ध झालं आणि अर्जुनाने केलं, आणि म्हणून याला धर्मक्षेत्र असं म्हणण्यात आलेलं आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवद्गीता सांगितली गेली. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला धर्म भगवद्गीता सांगितली गेली, तीच आपण गीता जयंती म्हणून तो दिवस आपण साजरा करतो. बघा, महाभारतामध्ये 18 पर्व आहेत, म्हणजे चॅप्टर्स आहेत, 18 पर्व आहेत. या 18 पर्वांपैकी भीष्म पर्वामध्ये 25व्या अध्यायात भगवद्गीता येते. महाभारतात, पुन्हा एकदा सांगतो, महाभारतात 18 पर्व आहेत, त्याच्यापैकी भीष्म पर्वामध्ये 25व्या अध्यायामध्ये ही भगवद्गीता येते. आणि सर्वप्रथम ही भगवद्गीता म्हणजे आपले आचार्यांनी सर्वप्रथम हिला समाजामध्ये आणलं. शंकराचार्यांनी या भगवद्गीतेचे हे जे हे श्लोक आहेत हे आपल्या समाजामध्ये आणले, समाजाच्या समोर ठेवले. बघा, ही भगवद्गीता सांगितली गेली ती कधी बरं सांगितली गेली? युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू होऊन 9 दिवस झाले आणि युद्धाच्या बातम्या त्या धृतराष्ट्राला संजय सांगत होता. 9 दिवस काय चाललं आहे ते, या सगळ्या बातम्या येत होत्या. आणि 10व्या दिवशी जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले, त्यावेळेला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला. धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय, सांग मला की माझ्या कौरवांनी आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं ते मला सांग. 700 ओव्यांमध्ये हा धृतराष्ट्र फक्त एकदाच बोललेला आहे, आणि ते सुद्धा कधी? युद्ध सुरू झाल्यानंतर 10व्या दिवशी जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले तेव्हा हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी काय केलं ते मला सांग. युद्धभूमीवर असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेनं जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केलं ते तुम्हाला सांग. खरं पाहिलं ना तर हा प्रश्नच नाही आहे, याला प्रश्न असं म्हणताच येत नाही. कारण एका सत्पुरुषांनी व्याख्यानामध्ये असं सांगितलं की प्रश्न 3 प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे परीक्षा घेणारे प्रश्न, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने जर विचारलं काय हो दिल्ली कुठं आहे किंवा मुंबई कुठं आहे, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न जो उत्तर देणार आहे त्याची परीक्षा घेणार आहे की खरंच त्याला माहिती आहे का दिल्ली कुठं आहे ते, मुंबई कुठं आहे ते, असा एक प्रश्न असू शकतो. ते सत्पुरुष म्हणाले दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो तो म्हणजे हरकत घेणारा प्रश्न असतो, की काय रे तू इथं कसं काय, काय तुम्ही इथे कसं काय, तुम्ही तर इथे नसायला पाहिजे पण तुम्ही इथे कसं काय, हा हरकत घेणारा प्रश्न आहे. तेव्हा प्रश्न हा परीक्षा घेणारा असतो, हरकत घेणारा असतो, किंवा आश्चर्य व्यक्त करणारा प्रश्न असतो. आश्चर्य व्यक्त करणारा म्हणजे अरे तू पास होईल असं काही वाटलं नव्हतं, तू कसं काय पास झालास, हा आश्चर्य व्यक्त करणारा प्रश्न आहे. तेव्हा 3 प्रकारचे प्रश्न असू शकतात. परंतु हा जो धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आहे की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं ते मी तुम्हाला सांग, हा प्रश्नच नाही आहे खरा. म्हणून धृतराष्ट्र वाच या शब्दाचा अर्थ करताना आपण पाहिलं मागच्या वेळेला की एका सत्पुरुषांनी त्याचा फार सुंदर अर्थ सांगितला. ते सत्पुरुष म्हणाले धृतराष्ट्र हा आंधळा होता, पण खरंच डोळे बघतात का हो? खरंच या डोळ्यांनी आपण बाहेरचं जग बघत असतो का? या डोळ्यांच्या मागे असलेला जो डोळा आहे त्या डोळ्यांनी बघत असतो आपण? तेच बघत असतो जे आपल्याला बघायचं असतं, आपण तेच पाहत असतो की जे आपल्या अंतःचक्षूंना पाहायचं असतं. धृतराष्ट्राला लौकिक अर्थानं हे डोळे हे इंद्रिय नाही आहे, पण या डोळ्यांच्याही पाठीमागे जे इंद्रिय आहे, अंतरिंद्रिय आहे, डोळ्यांच्याही पाठीमागे जो डोळा आहे तो डोळा पाहू इच्छितो आहे. म्हणजे लक्षात घ्या, अनेक लोकांनी काही प्रयोग स्वतःवरती केले, त्या प्रयोगांमध्ये काही लोकांनी स्वतःचे डोळे फोडून टाकले,
कारण सगळ्यात जास्त पाप करणारं माणसाचं इंद्रिय कुठलं असेल तर ते डोळं, डोळे. हे डोळे बघतात आणि बघितल्यानंतर मग मनात काही काही विचार सुरू होतात आणि मग अंतःचक्षूंनी आपण बघायला लागतो त्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून त्यांनी केलं काय, हे डोळेच फोडून टाकले. म्हणजे वाईटाची सुरुवातच होऊ नये. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं नाही की डोळे हे इंद्रिय जरी नसलं तरी अंतःचक्षूंनी माणूस अनेक गोष्टी बघू शकतो. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. म्हणजे कवी हा सूर्यसुद्धा बघू शकत नाही, त्या गोष्टी हा कवी बघू शकतो असं म्हणतात. कसं बघतो हा कवी? अंतःचक्षूंनी बघतो. म्हणून नुसते डोळे फोडून होणार नाही आहे काम. किंवा डोळ्यावर पट्टी बांधून, गांधारीने बांधली तशी पट्टी बांधून या समाजातल्या वाईट गोष्टी न बघणं असं होणार नाही आहे. तर या मनातल्या अंतःचक्षूंनी ज्या गोष्टी पाहिल्या जातात आणि म्हणून धृतराष्ट्राला या अंतःचक्षूंनी पाहायची इच्छा आहे अजून. म्हणून त्या सत्पुरुषांनी असा अर्थ सांगितला की आपली इंद्रिय क्षीण होत आहेत. आपल्या इंद्रियांकडून आपल्याला आता भोग घेण्याची ताकद राहिलेली नाही आहे. पण तरीसुद्धा या इंद्रियांच्या पाठीमागे असलेलं जे सूक्ष्म इंद्रिय आहे, जसं डोळ्यांच्या मागे असलेले अंतःचक्षू आहेत किंवा कानांच्याही मागे असलेला कान आहे, की जो केनोपनिषदात म्हणतात की कुठला कोण ऐकतं, हा कान ऐकतो का, कोण पाहतं, हे खरे डोळे बघतात का, हा केनोपनिषदाचा विषयच आहे. तेव्हा त्या केनोपनिषदात असं सांगितलेलं आहे की कान पाहत नाही तो कानामागचा कान पाहतो, ऐकतो. कान ऐकत नाही, कानामागचा कान ऐकत असतो. डोळे बघत नाही, डोळ्यामागचा डोळा बघत असतो. आणि म्हणून धृतराष्ट्र वाच या शब्दाचा अर्थ सांगताना त्यांनी सांगितलं, आपली इंद्रिय आपल्याला साथ देत नाही आहेत, परंतु त्या इंद्रियांच्या मार्फत जे भोग भोगायचे आहेत ते भोग भोगण्याची इच्छा मात्र आतमध्ये माणसाच्या मनामध्ये अगदी भरून राहिलेली आहे. आणि कधी मी एकदा तो भोग घेईन अशी ती त्याला इच्छा आहे. ही जीवनाची फार मोठी शोकांतिका आहे असं ते म्हणतात. जसजशी माणसाची इंद्रिय क्षीण व्हायला लागतील, जसजसा माणूस वृद्धत्वाकडे झुकायला लागेल, तसतशी त्याची इंद्रिय क्षीण होतात आणि त्याची भोग घेण्याची इच्छासुद्धा क्रमाक्रमानं क्षीण करत गेलं पाहिजे माणसानी. आणि म्हणून एका विशिष्ट वयानंतर माणसानी स्वतःचा विड्रॉलिझम सुरू केला पाहिजे की बस आता अनेक वर्ष आपण पाहिल्या गोष्टी, नाटक पाहिलं, सिनेमा पाहिला, चित्र पाहिली, आता यात पाहण्याची इच्छा आपण संपून टाकूया. बस झालं, पाहण्याची इच्छा संपली. कानांनी ऐकण्याची इच्छा संपली. कानावर पडलं तर ठीक आहे, परंतु याचा अर्थ मला अमुक एक गाणं ऐकलंच पाहिजे, की ते अमुक एक सिनेमातलं गाणं मी ऐकलं नाही तोपर्यंत मला चलबिचल मनात होती आहे, अशा गोष्टी आता एका विशिष्ट वयानंतर कमी व्हायला पाहिजेत आणि हळूहळू त्या संपल्या पाहिजेत. म्हणून जीवनाची शोकांतिका व्हायला नको असेल तर जसजसं आपलं वय वाढतं तसतसं इंद्रियांमार्फत भोग घेण्याची इच्छासुद्धा माणसाची क्षीण व्हायला पाहिजे असा एक सुंदर अर्थ त्या सत्पुरुषांनी सांगितलेला आहे. आपण पाहिलं की तो राजा होता आणि त्याचा तो धर्मगुरू होता. आणि तो धर्मगुरू त्याला शिकवत असताना त्याला त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही शिकून घ्या हे सगळं भगवद्गीता वगैरे. तेव्हा तो म्हणाला की भगवद्गीतेत काय सांगितलं आहे? तर तो म्हणाला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तो म्हणाला झालं माझं शिकून, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. मग आता आणखीन काय शिकायचं आहे? जिथे जिथे जाल तिथे धर्मानी वागा असा सुद्धा एक अर्थ भगवद्गीतेचा सांगितला जातो. तेव्हा या वृद्ध झालेल्या धृतराष्ट्राला वाटलं की कुणीतरी सांगावं, कुरुक्षेत्राच्या धार्मिक वातावरणाचा परिणाम होऊन लढाईच्या इरेला पेटलेल्या माझ्या मुलांची मनं बदलली का? त्याला अजून अशी अपेक्षा होती की ती मनं बदलतील, त्यांची मनं बदलतील. कारण मी सांगून ते ऐकत नाही आहेत, पण या कुरुक्षेत्राच्या वातावरणामुळे त्यांची मनं बदलली का? किंवा पांडुपुत्रांनी त्यांचा बेत बदलला का युद्ध करण्याचा? अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे. माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय केलं, काय केलं, काय केलं? ज्या वेळेला वारणावताला लक्षाग्रहामध्ये ठेवून पांडवांना जिवंत जाळण्याची एक कल्पना दुर्योधनाने या धृतराष्ट्रासमोर मांडली, तेव्हा दुर्योधनाने मांडलेल्या कल्पनेला धृतराष्ट्राने दुजोरा दिलेला आहे.
एवढंच नव्हे तर पांडवांना प्रेमाने बोलवून घेतलं आणि प्रेमाने बोलवून घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही आता बरेच थकलेले असाल, तेव्हा तुम्ही आता वारणावतला जा, तिथे त्या तिथे मी सुंदर घर बांधलेलं आहे तुमच्यासाठी, त्या घरामध्ये राहा, भरपूर तिथे गायी आहेत, तिथं भरपूर धन ठेवलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं दान करा. अरे वा अरे वा. आणि ते घर नंतर तो जाळणार होता आणि पांडवांना जिवंत जाळण्याची त्याची इच्छा होती, ही मनात असलेली सुप्त इच्छा. आणि हा प्रश्न तो विचारतोय की पांडुपुत्रांची मनं बदलली असतील का, ज्यांना तू मारण्याची इच्छा ठेवतो आहेस त्यांची मनं बदलावीत आणि त्यांनी कौरवांना मारू नये अशी तुझी इच्छा होती आहे. म्हणजे काय आहे, बिनबुडाचा आहे हा धृतराष्ट्र, तेव्हा बिनबुडाचा आहे. म्हणून दोन्ही सैन्य समोर उभं ठाकलेलं आहे, दोन्ही सैन्य समोरासमोर उभं ठाकलेलं आहे आणि हा प्रश्न विचारतोय की काय झालं ते सांग म्हणून. तेव्हा त्याला थोडंसं वाटण्यात वाटते की युद्ध व्हावंही आणि युद्ध होई नाही, पांडवांची इच्छा बदलावी, पांडवांची मनं बदलावीत आणि युद्ध संपावं, किंवा कौरवांची इच्छा बदलावी आणि युद्ध संपवावं, अशी दोन्ही पद्धतीचं त्याला वाटतं आहे. तो बिनबुडाचा आहे, त्याला काहीच बेस नाही आहे त्याच्या चिंतनाला. आता काय झालं बघा, इकडे रणांगणावरती दोन्ही सैन्य समोरासमोर उभं ठाकलेलं आहे आणि इतर कुणीही हालचाल करण्याच्या पूर्वी पहिली हालचाल केली आहे ती दुर्योधनाने हालचाल केलेली आहे. अशांत मन शरीर हालचाल करवतं, अशांत मन शरीराची हालचाल करवतं. ज्याचं मन अशांत आहे तो पटकन उठतो काय, पटकन एखादं पुस्तक घेतो काय हातात, परत ते पुस्तक ठेवतो, परत चपला घालतो, बाहेर जायची इच्छा होते मग परत दरवाजा लावून देतो, नको नको बाहेर जायला म्हणतो, परत एका ठिकाणी येऊन बसतो, वर्तमानपत्र उघडतो. ही सगळी अशांत मनाची लक्षणं आहेत. दुर्योधनाचं मन अत्यंत अशांत आहे, विजय होईल का होणार नाही अशा पद्धतीची चिंता त्याच्या मनामध्ये आहे. आणि दुर्योधन हा द्रोणाचार्यांपाशी जाऊन म्हणतोय, दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यं उपसंगम्य राजा वचनमब्रवीत. तो राजा दुर्योधनांच्या द्रोणाचार्यांच्यापाशी जाऊन म्हणतोय काय, पश्चैत दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यं उपसंगम्य राजा वचनमब्रवीत पश्चैतां पांडुपुत्राणां आचार्य महतीं च मोम व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमतां. अरे तुझ्या शिष्यांनी हे कशी व्यूहरचना केली आहे जरा पाहिलत का. आपल्याच गुरूंना तो जाऊन सांगतोय द्रोणाचार्यांना. वास्तविक पाहता आपल्या सैन्याला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं बोलायला पाहिजे, पण खोचक बोलणं, त्यांच्या मनाला लागेल असं बोलणं, हे काम या दुर्योधनाने केलेलं आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. द्रुपदश्च महारथा असा शब्द वापरलेला आहे. असा शब्द का वापरला ते आपण पुढच्या भागात बघूया. द्रुपद कोण होता, द्रोणाचार्यांचे त्यांचे काय संबंध होते आणि द्रोणाचार्यांचा द्रुपदाने अपमान केला त्याचा सूड घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी काय केलं, या गोष्टी आपण पुढे पाहू. दृष्टकेतुश्चे कितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. हा दुर्योधन आपल्या शत्रुपक्षामध्ये कोणकोण बलशाली योद्धे आहेत त्याचं वर्णन करून या द्रोणाचार्यांना सांगतोय. आणि मग ते सांगत असताना बऱ्याच योद्ध्यांची नावं घेतलेली आहेत आणि स्वतःच्याकडे स्वतःच्या सैन्यामध्ये असलेल्या योद्ध्यांबद्दल बोलताना दुर्योधन काय बोलतोय, अस्माकं तु विशिष्टा ये तान्नी बोधद्विजोत्तम नायकाम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च खमितिंजया अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम नायकः मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते. उदाहरणादाखल तुला मी सांगतो, तुम्हाला मी सांगतो. आणि मग ते म्हणतायत भवान भीष्मश्च कर्णश्च, भीष्म आहेत कर्ण आहेत हे सगळे आमच्या बाजूचे योद्धे आहेत. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजया अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तम. स्वतःच्या सैन्याची
वीरांची नावं अगदी थोडक्यात त्यांनी सांगितलेली आहेत, पण शत्रुपक्षातल्या म्हणजे पांडवांच्या अनेक वीरांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. इथेच त्याची मानसिक पराजितता दिसते. जो माणूस घाबरलेला आहे तो शत्रुपक्षातल्या लोकांची बलस्थानं जास्त सांगतो आणि स्वतःची बलस्थानं कमी सांगतो, कारण पराभूत मनोवृत्तीच आहे. बऱ्याच वेळेला आपण खेळायला गेल्यानंतर आपल्याला असं जाणवायला लागतं कधीकधी की आपला शत्रू जो आहे, आपला जो प्रतिस्पर्धी जो आहे, त्याच्याकडे जास्त स्किल आहे, माझ्याकडे कमी स्किल आहे. असं एकदा मनात आलं की त्याचा ऱ्हास किंवा त्याचा पराजय ठरलेला असतो. तेव्हा दुर्योधनाची ही मानसिकता जी आहे ती पराभूत माणसाची मानसिकता आहे. त्याला युद्धाची खुमखुमी आहे, तो लढण्यासाठी उतावळा झालेला आहे, पांडवांचा निपात करण्याची उत्कंठा त्याच्या मनामध्ये आहे, पण मला यश मिळेल की नाही याच्याबद्दलची खूप शंका त्याच्या मनामध्ये आहे, आणि पराजयाबद्दल मनात दडून राहिलेली जी निश्चिती आहे की माझा पराजय होणारच आहे, अशी जी निश्चिती आहे ती सगळी ही त्याच्या या म्हणजे द्विधा गोंधळलेल्या मनस्थितीवरून दिसते की आपणच द्रोणाचार्यांच्याकडे जायचं, शत्रुपक्षातल्या वीरांची जास्त नावं घेतली, आपल्या पक्षातल्या आपल्या सैन्यातल्या वीरांची कमी नावं घेतली, हे सारं दुर्योधनाच्या वागण्यामधून दिसतंय. युद्ध कुणाला हवं होतं याचा भक्कम पुरावा हा आहे. युद्ध कौरवांना हवं होतं, पांडवांना नको होतं. पांडव धर्मासाठी लढतायत, पण तुम्हाला आम्ही धर्माने जे द्यायचं आहे ते सुद्धा देणार नाही अशी खुमखुमी ज्यांना आहे त्यांना युद्ध हवं आहे. आणि मग याच्या पुढे द्रोणाचार्य आणि द्रुपद यांचे संबंध काय होते, आणि द्रोणाचार्यांना तव शिष्येण धीमताम अशा पद्धतीने द्रुपदाच्या मुलांनी केलेला हा जो काही व्यू आहे तो कसा आहे वगैरे, अशा पद्धतीचं टोच खोचक बोलणं दुर्योधनाने का केलं, या सगळ्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया, आठव्या भागामध्ये. तेव्हा आता आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं असेल, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि ही माझी वाक्सेवा आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. भगवद्गीतेचे हे विचार आपल्याला आवडले असतील तर आपण हे लाईक करा, आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, तरुण मुलांना आणि आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना सगळ्यांना याच्या लिंक पाठवा, आणि त्यांनासुद्धा या भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या भगवद्गीतेची माहिती मिळावी अशी एक प्रेमळ इच्छा आपलीसुद्धा असेल तर त्यांना जरूर याच्या लिंक्स पाठवा. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.